सगळ्यात प्रथम मी सर्वांना पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि नुकतंच जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न, मग त्यात सीमा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, पंढरपूर कॉरिडॉरचा विषय आहे, शालेय शिक्षणामध्ये पोषण आहार देण्याचा प्रश्न आहे, पुण्यातल्या सेक्सटॉर्शन सारखे लॉ अँड ऑर्डरशी संबंधित विषय आहेत. अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली, अनेक मुद्द्यांवरती मला निर्देश देता आले, विशेषतः विधवा महिलांना सन्मान मिळावा म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि त्या चळवळीचं सरकारने त्याला पाठिंबा देण्यासाठी भूमिका घेतली. पण या सगळ्याबरोबर पुण्यामधले जे वाहतुकीचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर पुणे शहरामध्ये वाढत्या नागरीकरणामध्ये जलसिंचनाचे आणखीन पाण्याच्या संदर्भातली तुटवड्याचे प्रश्न आहेत, तर या मुद्द्यांवरती अजून कामाची गरज आहे. मेट्रोचं काम प्रलंबित राहिलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे धूळ कचरा हा सगळ्या याच्यामुळे लोक त्रस्त आहेत. अशा वेळेला पुण्याच्या प्रश्नांवरती मी याच्या आधी निवेदनं दिली होती, पाठपुरावा केला होता, महापालिका आयुक्त अधिवेशनात आले होते तेही मला भेटून गेलेत. तर अधिवेशनानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर पुण्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर एक साधारण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बैठक मी घेणार आहे. त्याचबरोबर जवळजवळ 25 विषयांवर अर्धा तास चर्चा ज्या लोकांनी दिल्या होत्या आमच्या आमदारांनी, त्यासुद्धा बैठकांना न्याय देण्याच्यासाठी म्हणून मी काम करणार आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट अधिक सक्षम करण्याच्यासाठी देखील काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि मराठी भाषेच्या विषयाच्यावरती एक विश्व संमेलन होत आहे, त्याच्यात देखील मी सहभागी होणार आहे. संपूर्ण अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षांचं सहकार्य मला मिळालं. आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी बराच काळ अधिवेशनात ते जे उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाचाही फायदा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात झाला. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, शशिकांत शिंदे अशा सर्वांचं, शेकापचे नेते जयंत पाटील अशा सगळ्यांचा सहभाग विधान परिषदेत जसा चांगला होता, तसं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे अनिल परब या सगळ्यांच्या भूमिकेबरोबर पुणे शहरावरती सचिनभाऊ अहिर यांचंही भरपूर लक्ष होतं. पण पुण्याच्या प्रश्नांसाठी अजून काम करायला लागेल असं मला निश्चितपणाने वाटतं. त्याच्यात मी पालकमंत्र्यांचं पण सहकार्य घेणार आहे. नाही, मुळात विधान परिषदेत मांडता आलं नाही, पण विधानसभेतले 7-7 आमदार आहेत ना, इथे 6 आमदार याचे सत्ताधारी पक्षाचे आणि 2 विरोधी पक्षाचे, त्यांनी थोडाफार प्रयत्न केला, नाही असं नाही पण पुणे नाही, पण पुण्याच्या प्रश्नांवरती खास लक्षवेधी लावणं किंवा त्या प्रश्नांवरती पाठपुरावा करणं हे जेवढ्या प्रमाणात परिषदेत तरी झालं नाही, सभेत थोडाफार त्यांनी जरूर प्रयत्न केलेला आहे. पण मला असं वाटतं की पुण्याच्या प्रश्नांवर सन्माननीय नगरविकास मंत्री, आयुक्त, विभागीय आयुक्त आणि सर्व आमदार खासदार मिळून बैठक होणं गरजेचं आहे.